नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे. उमा आजही आपल्या बरोबर आहे. बिस्किटबळी भात खूप अमेझिंग झाला आणि मला काय आवडलं माहितीये का सर, एका फटक्यात झालं. अजून आपले किती गृहिणी वर्क फ्रॉम होम करतायत तर त्यांच्यासाठी खूप छान आहे. एका फटक्यात आपली भाजी झाली, भात झाला, डाळ झाली, एक बरोबर नुसती कोशिंबीर गेली, डन फॉर द डे. दोन्ही वेळेचं जेवण झालं आहे की नाही. आता उमा तू आज आम्हाला काय शिकवणारस? निवेदिता, मी आज तुम्हाला जे शिकवणार आहे तुला, इट इज कॉल्ड पचडी. पचडी, हा पचडी इज फ्रॉम द साऊथ ऑफ इंडिया. बट साऊथ ऑफ इंडियामध्ये पण बिटवीन इट इज गॉट समथिंग, देर इज अ स्मॉल पोर्शन ऑफ लँड बिटवीन केरला अँड तमिळनाडू विच इज अ लॉट ऑफ इन्फ्लुएन्स फ्रॉम बोथ साईड्स. ओके, इट हॅज अ मलयाळी इन्फ्लुएन्स एज वेल एज तमिळनाडू इन्फ्लुएन्स. इज कॉल्ड पचडी. पचडी कशाची बनते बनते? बेसिकली पचडी इज मेड आयदर फ्रॉम काकडी. दिस इज अ काइंड ऑफ काकडी यूजिंग. हा, हे पहा, ही अशी ही मला वाटतं साऊथ इंडियन गोष्टी जिकडे मिळतात ना, आमच्या समोरच्या भाजीवाल्याकडे पण गोळी भेटतात. असं बघा, आपल्याला लाल भोपळा वाटतो आधी बघितल्यावरती, कारण ह्यातली अर्धी आम्ही कापली आहे तर तो लाल भोपळा वाटतो, पण नाही ते असं एवढंच स्वस्त आहे बघा. पचडी करायला आपल्याला हवे काकडी, काळसर पातळ कापलेली, खोबरं, चिंचेचा गोळ. किती खोबरं आहे साधारणतः? इट इज अर्ध वाटी, अर्धा नारळ आहे, अर्ध वाटी खोबरं आहे. नॉर्मल हळद, मीठ आणि ह्याला आपण ड्राई घालायचं, ड्राई आणि कोकोनट आणि मिरचीचं वाटण करावं लागेल. आणि मिरच्या किती आहेत ह्या? मिरच्या तीन, आपण तीन घेतलेले, पण खूप तिखट असलं तर दोन मिरची घेतलं तरी बस. आणि मला असं वाटतं खोबरेल तेल घेतलं असत. हो, ते आपण खोबरं तेल तडके करता, आपण खोबरं तेल वापरतो, खोबरेल तेल वापरतो आपण फोडणीसाठी. आता सर्वात पहिलं काय करायचं? ते चिंचेचं गोळ, आपण चिंचेचं गोळ करून घेतलं ना, चिंचेचं गोळमध्ये हे टाकायचं. हा, नाही आता पहिले एक वाटण करायचं ना, आपण ते कसलं करायचं? वाटण करायचं, वाटण करायला आपण खोबरं आणि मिरची आणि हे सगळे एकत्र टाकतो. मग फोडणीला राई टाकायचं? फोडणीला राई टाकायची. आणि हिंग नाही ना याच्यावर? नाही, ह्याच्यात हिंग नाही. ओके, बरं. मग आता पहिल्यांदा आपण ही हिरवी मिरची, खोबरं आणि ही राई असं बारीक वाटण करून घेऊया. आता काय पहिल्यांदा करायचं? पहिल्यांदा आपण हा चिंचेचा गोळ टाकू याच्यात. अच्छा, आधी खोबरेल तेल नाही टाकायचं? नाही, चिंचेचा गोळ ते शेवटला आपण टाकायचा. हो, आधी हे चिंचेचा गोळ टाकते. ओके, आणि त्याच्यात आपण हे काकडी टाकू. ओके, जरा काकडी जास्त झाले टाकून देते, कारण काकडी हे काय होतं, पाणी असतं, बिकॉज इट इज पाणीच असतं ना, ते अधिक टाकून ठेवू. इट बिकम्स लेस म्हणून. हां, त्याच्यात थोडस हळद आणि मीठ. राई आपण वाटणात घेतली, राई वाटणात घेतली आहे. आता हे शिजल्यावरच ते वाटून वाटून टाकायचं. मग पाणी टाकायचं का शिजवायला? हो, थोडं अजून पाणी टाकू. ओके, या झाकण ठेवायचं का त्याच्यावर? हो, म्हणजे लवकर शिजेल ते. करेक्ट, हे थोडं शिजल्यावर त्याच्यात थोडंसं गूळ टाकायचं. ओके, निवेदिता दिस इज कुक्ड नाऊ. हाय, झालंय. अरे काय मस्त वास येतोय त्याचा, नुसती काकडी आहे ती आणि हळद मीठ आहे, पण काय वास येतोय छान. आता मी आपण ह्याच्यात गूळ टाकूया, बरं का? थोडं जास्त होईल. आणि हे वाटण जे घातलंय एकदम थांब, हे मिक्स करून घेते. म्हणजे आपण पहिल्यांदा चिंचेचा पोळ टाकला, मग त्याच्यानंतर त्याच्यात काकडी टाकली. हो, मग आता आपण हळद आणि मीठ टाकलं, आता गूळ टाकला, गूळ टाकला. आता हे हिरवी मिरची, राई, हिरवी मिरची, खोबरं, ह्याचं वाटण टाकायचं. एक
वन स्मॉल बॉईल. ओके, पाणी थोडंसं दाबूया. हो हो, एकदम कमी. थोडं घट्टच व्हायला पाहिजे, जास्त ओके, जास्त पातळ नाही का करायचं. हां, बस झालंय. गोल जरा वेळ घालू. या, दॅट्स इट. सो दिस इज नाउ डन. झालं आता, एवढंच आहे. आता ह्याला फोडणी टाकायची. अच्छा, ह्या मोगऱ्यात त्याला टाकायचं पण फोडणी. आपण मेथीचे दाणे. आम्ही तुम्हाला मेथीचे दाणे या इन्ग्रेडियंट मध्ये सांगितलं नाही, पण आपल्याला खोबऱ्या तेलात मेथी घालून या पचडीला वळून फोडणी द्यायची आहे. ह्याच्याबरोबर मस्त गरम गरम भात आणि पचडी मस्त लागत असेल आणि ह्याच्याबरोबर आपण ते दुसरं ते सांगितलं त्या दृष्टीला आपण कूट. ओ येस येस, कूट ते पण करूया आपण. ओके, सो साऊथ इंडियन काकडीची पचडी तयार आहे, तुम्ही नक्की करा, तुम्हाला आवडेल. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका.